अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील कोठारी बंधूंच्या गोदाम परिसरात मक्का ज्वारी खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा शेतकरी संघाचे सभापती चंद्रकांत बावेसकर, उपसभापती बाबूराव गवळी, विलास पाटील, डॉक्टर सुरेश पाटील, रंगनाथ पाटील, पालिका गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, रमेश नाईक, नाना पाटील, प्रकाश कोठारी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज शासकीय मका ज्वार खरेदी केंद्राचं उद्घाटन राज्याचे माजी जलसंपदा मंत्री माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते माननीय तहसीलदार साहेबांच्या उपस्थितीत शेतकरी सहकारी संघाचे सर्व संचालक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंच समिती सदस्य सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत आज या खरेदी केंद्राचा शुभारंभ झालेला आहे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून जामनेर तालुक्यातील जनतेला कडकडीची विनंती करतो की शेतकरी सहकारी संघात ही ऑनलाईन खरेदी नोंदणी सुरू आहे। आतापर्यंत 284 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांना त्यांची ज्वारी, त्यांचा मका मोजायचा असेल, त्यांनी जामनेर शेतकरी सहकारी संघाच्या ऑफिसला आपली ऑनलाईन नोंदणी करायची आहे। 31 तारखेपर्यंत शासनाने त्या ऑनलाईनची मुदत ठेवलेली आहे। इथे ज्यावेळेस आपला नंबर शेतकऱ्यांचा इथे लागेल, तर मक्याचं मॉचर जे आहे ते 14 असलं पाहिजे। मक्याचा शासकीय दर हा 1850 आणि ज्वारीचा 2625 रुपये असा आहे। आणि ज्वारीचे 84 शेतकरी झालेले आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी जामनेर शेतकरी संघात ऑनलाईन नोंदणी करून आपला भाव हा चढ्या भावाने जो आहे तो शासनाकडे खरेदी करावा, खरेदीला द्यावा। जामनेरच्या व्यापाऱ्यांनी जर का कमी भावात तो घेतला तर त्यांना माल देऊ नये। फक्त त्यासाठी आपल्या उतार्यावर पीक पेऱ्याची नोंद असणे मात्र अत्यावश्यक आहे। आधार कार्ड असलं पाहिजे आणि बँकेचं पासबुक खातं या वस्तू घेऊन आपल्याला शेतकरी संघात यायचं आहे। आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय गिरीश गुंडी सगळ्या
शेतकऱ्यांना त्यांच्या पुढच्या कामासाठी आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.